तर मॅचला आपण करूया सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन सैशारा पंचाचा गोलंदाजी मार्कवर षटक पहिलं आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज बादल. अरविंद पाटील त्यांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावर या. अरविंद पाटील आपलं स्वागत आहे. स्ट्राइकिंग इंडवरती बॅटर किरण आणि नॉन स्ट्राइकिंग इंडवरती अनिकेत आपल्याला पाहायला भेटतो. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. मॅचला सुरुवात. बादल षटक पहिला बॉल वन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही. बॅट बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा कनेक्शन आहे. विकेट कीपर सातामध्ये बॉल जाऊन विसावतोय डॉट. बादल गतवर्षी क्रिकेटपासून थोडा दूर राहिला होता बादल, कारण जॉब देखील हँडल करणं रोशन तितकंच महत्वाचं आहे. पण यावर्षी पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म. चांगली सुरुवात झाली या षटकाची. डॉट बॉल ने वेगवान होता. लॉफ करण्याचा प्रयत्न. ओ द कव्हर्स चांगल्या प्रकारे अडवल्या गेल्या शेड्यूला. लॉफ्टेड कव्हर असा फटका करण्याचा प्रयत्न केला गेला. सुंदर होता अगदी. दरम्यान दोन दाबा पूर्ण केल्या गेल्या. दोन्ही धावफलकाचा आपण म्हणू शकतो की ते श्रीगणेश झालेला आहे. पहिला दोन दाबा धावफलकावरती अंकित होताना आपण पाहतो स्कोर बोर्डवर. सुगेरीची मात्रे प्रतिष्ठान देसाई विपक्ष मोठा गाव. महत्वपूर्ण लढत. पहिल्या फेरीतली तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पाच षटकांचा सामना हा देखील आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं बॉल मागे कव्हरचं क्षेत्र डावट होताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये सगळ्याच गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय. पहिल्या मॅचमध्ये जेव्हा टीम दातिवली गोलंदाजी करतो तेव्हा भावेशनं इम्प्रेसिंग बॉलिंग केली पॉवर प्लेमध्ये. त्यानंतर सेकंड मॅचमध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये यस नऊ धावांचं षटक जयदेवचं देखील राहिलं. म्हणजे पहिल्या इनिंगचा पहिला जो पॉवर प्ले त्यामध्ये प्रत्येक गोलंदाजाला आत्तापर्यंत यश मिळालंय. ओ यस ती वाकवले. ऑफ ती कुकडले पूर्णपणे. अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार चेंडू ते विकेटचं पतन. लागलेला पहिला धक्का ती मोठा गावला. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाजीतनं बाद होतोय लागलेला पहिला धक्का. अर्थातच चार धावा वैयक्तिक बनवल्या किरण न्यू बाथ. मयूर मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या विकेटचं पतन अगदी लवकर झालं. उघ्या चार या धावा संख्येवरती पहिला धक्का लागत असताना टीम मोठा गावला. बादलला मात्र आपण पाहतो अटॅकिंग बॉलिंग. यंदाचा वर्षी मात्र मोठ्या प्रमाणावरती सराव. त्यानंतर हा कमबॅक गतवर्षी थोडा दूर राहिला होता पण यावर्षी पुन्हा एकदा एक चांगल्या लयमध्ये त्याला सुरुवात मिळाली. चला बादल जास्त वेळ घेऊ नका ऋषी. माझकडे आपण लगेच वळतोय. काहीतरी सांगितलं गेलंय. कानमंत्र दिल्या गेल्या एक्झॅक्टली. आता मात्र फिल्डिंगमध्ये थोडेसे परिवर्तन आहे. स्ट्रेट लॉंग ऑनला थोडंसं आता वाईट केलंय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये थोडासा फिल्डर आपल्याला एक पाहायला मिळेल. वेळेस रन आउटची संधी. डायरेक्ट इटची गरज होती. स्वैर फेकी अतिशय दूर फेकी आपल्याला पाहायला मिळेल. एक 22 सैशारा पंच करत असताना आपण पाहतोय. स्विफ्ट येस समोर स्विफ्ट कार आहे 5364. आय थिंक तिचं रिफ्लेक्शन बघा समोर येतात. प्लीज विनंती आहे कोणाची असेल तर त्यांनी प्लीज बाजूला करून घ्या. स्विफ्ट आहे 5364. वेगवान होता. पुन्हा एकदा ऑन साईडला बघण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. डायरेक्ट हिट नाही. षटक पूर्ण झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पाच धावा आल्या. एक जी आली ती लेग बायशी आली. ती टीम टोटलमध्ये जाईल. या ओव्हरमध्ये खर्च केला धावा बादलने फक्त पाच. जिथे एक विकेट मिळाली किरण. पहिल्या षटकाचा कॅस संपन्न. धावसंख्या 6 एका गड्याचा मोबदलामध्ये. ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे रोशन फराड. टेक्निकल रूममध्ये सध्या आमच्या सोबत
प्रोप्रायटर स्वतः UMSMTC.INSE अर्थात असं सागर फराड यांना आपण पाहतोय. आतिश फराड आमचे टेक्निकल रूममध्ये ते देखील जोडले जातात. गोलंदाजी मार्क करता मयूरला आपण पाहणार आहोत. जने काही वर्षांच्या कालावधीमध्ये मयूरनं देखील भरपूर इम्प्रेस केले ॲज अ बॉलर. सातत्यपूर्वक त्याची कामगिरी आपण चांगली पाहिली. बादलचं पहिलं सफल षटक संपलं आणि आता मयूर षटक क्रमांक दुसरं P2 पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये त्याचा वापर केला जातोय. जिथे आउटफील्डमध्ये तीन फिल्डर, मिडविकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. फटका चांगलाय, रिशी पोहोचलाय का पाय साहेब, वेलचाच कॅच, अतिशय सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालं. याच गोष्टीचा उल्लेख केला की गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये ॲज अ बॉलर म्हणून भरपूर इम्प्रेस केलंय मयूरनं आणि अतिशय चांगली सुरुवात त्याची आपल्याला पाहायला मिळेल विकेटनं आपल्या षटकाची सुरुवात करत असताना. न्यूबाचा रूम आत नंबर 4 चौथ्या क्रमांकावर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट मिळवली बादलनं आणि त्यानंतर मयूरनं पहिल्याच बॉलवर, दुसरं षटक पहिल्या बॉलने पहिल्याच बॉलवर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये रिशीनं अगदी चांगला झेल टिपला आणि तिथे पहिला धक्का. सिक्स एट सेवन टू बाईक आहे कोणाची तरी, बघा त्यावरती एक फोन आहे तो कंटिन्युअसली रिंग होतोय. कोणाचा फोन तिथे राहिला असेल तर लगेच जाऊन त्याने कलेक्ट करा. सिक्स एट सेवन फोर बाईक आहे त्यावरती कोणाचा तरी फोन आहे तो जाऊन लगेच कलेक्ट करून घ्या. मयूर ऑफ सारीजन मध्ये अंडरआर्म स्टाईल मध्ये बघा टॅप केल्याचा प्रयत्न, एकदा इथे मिळते सिंगलने धावत संख्या पुढे सरसावत असताना टीमची टोटल 7 धावत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 ऑन बोर्ड पहिल्या 2 चेंडूंमध्ये फक्त 1 कर्स केली, 1 विकेट मिळाली मयूरला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मयूर आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये बादलनं देखील इम्प्रेस केलं फक्त 6 धावांचं इकॉनॉमिकल षटक ज्यामध्ये 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. उभा चेस पॉइंटला फिल्डर होते मात्र आपण पाहतोय जतीन तिथे होते. गुड ट्राय, गुड ट्राय, गुड एफर्ट्स, येस अप्रिशिएट करतात सगळे खेळाडू येऊन प्रयत्नांना 100 मार्क आहेत. पण झील जर झाला असता तर मात्र इथे आणखीन एक धक्का बसला असता जर तर असता, पण झील तिथे कंप्लीट झाला नाही पण शेड्यूलला अडवलं कारण मागे सुटला असता तर कदाचित अतिरिक्त धावसंख्या मिळाल्या असत्या. वेगवान कोलात व्हाईट यॉर्कर्सचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. शरीरापासून दूर देखील ठेवला व्हाईट यॉर्कर्सचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय अतिशय चांगला चेंडू, ब्रह्मास्त्र मयूरनं बाहेर काढलं, कोणत्या प्रकारे उत्तर मिळालं नाही फलंदाजाकडून. आला हा बॉल डॉट. या ओव्हरमध्ये 4 चेंडू आतापर्यंत फेकल्यात, 2 धावा खर्च केल्या, आता 2 सिंगल आणि 1 विकेट 1 डॉट. मयूर मात्रे हा देखील वेगवान, हा देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे देखील यश मिळत आहे मयूरला. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, धारदार गोलंदाजी आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल लागलेला हा तिसरा मोठा धक्का ती मोठा गावला. टीम मोठ्या गावला लागलेला हा तिसरा धक्का आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 6 त्यानंतर फक्त 2, गेल्या 5 चेंडूंचा खेळ तुम्ही पाहिला, फक्त 2 धावा इथे मात्र खर्च केल्या, 2 विकेट तब्बल मयूरच्या खात्यामध्ये राहिल्यात. खूप सुंदर, खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल P2 पॉवर प्ले संबंधनीतून नाही होईल, आउटफील्डमध्ये 5 फिल्डर तिथून रन बनवणं कठीण, पण पाहूया शेवटचा बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, खर तर शेड्यू मात्र इथे कव्हर्सला चाललाय. 2 धावा सहज मिळतील, 2 धावा इथे रोखू शकत नाही. षटक संपन्न झालंय, दुसरं 2 षटकांसारखे संपन्न, पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. पॉवर प्ले मध्ये आपण पहिले 12 बॉल मध्ये फक्त 10 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या आणि तब्बल 3 विकेट गमावले ती मोठा गावनं. 10 धावा 10 रन संपूर्ण
पुन्हा एकदा बादलचा वापर केला जातो गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बादलला आपण पाहतोय मोठ्या रनअपने सजवतोय गोलंदाजी मार्कवर. वेग देखील आहे, व्हेरिएशन देखील आहे बादलकडे, आणि त्या अनुषंगाने पहिल्या ओव्हरमध्ये त्याला यश मिळालं पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिथे आउटफील्डमध्ये फक्त दोन फिल्डर होते. त्या ओव्हरमध्ये देखील अतिशय सुंदर आणि सुरेख गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. आणि या पूर्वीच्या षटकामध्ये मयूर मात्रेने केला कारनामा, फक्त चार धावांचं षटक जिथे दोन विकेट त्याने इम्पॉर्टंट मिळवल्या. रुची प्रतिष्ठान देसाई संघाला आपण पाहतोय डॉमिनेटिंग क्रिकेट. पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त 10 रन्स खर्चल्यात, 3 विकेट मिळवल्यात आणि गोलंदाजी मार्कवर षटक तिसरं विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये आपण पाहतो. आउटफील्डमध्ये 5 फिल्डर्सही तयार. बादल मयूर स्ट्रॅकिंग एनवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सेकंडचा कॉल मिळेल देखील, रिस्की रन होती दुसरी जी धाव घेतली ती, खरं तर घातक ठरू शकली असती पण दोन धावा इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न सफल राहिला. दुहेरी धावेने धावसंख्या आता 12 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती लागल्या जातात. इथून बॅटिंग टॉप गिअरमध्ये करावी लागेल. पहिल्या 12 बॉलमध्ये रन्स आले नाही, पुढच्या 18 बॉलमध्ये एकंदरीत जर 35-40 धावसंख्या बनल्या नाही तर कठीण होईल मॅच. सुरुवातीपासून रन्स बनणं खूप इम्पॉर्टंट आहे, शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट तुम्ही खेळतात. ऑन साईडला पुन्हा एकदा स्वीप करायचा होता, इथे नॉन स्ट्राकिंग एंडवरचे फलंदाज अर्ध्या विकेटच्या अक्षरशः पुढपर्यंत पोहोचले पण तिथून माघारी दाडलं की धाव पूर्ण होऊ शकत नाही. सफ्या डिलिव्हरी डॉट बॉल. बादलला पण पाहतोय सेकंड स्पेलमध्ये, सेकंड स्पेलमध्ये देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, 2 रन्स खर्च केल्यात पहिल्या 2 बॉलमध्ये, जिथे 1 डॉट आहे. काहीतरी सांगितलं जात आहे, कन्व्हर्सेशन विथ पार्टनर खूप इम्पॉर्टंट. समोर फलंदाज कुठेतरी अडचणीमध्ये तेव्हा मात्र त्याला जाऊन सांगणं की एक्झॅक्टली चेंडू कुठे, कारण नॉन स्ट्राकिंग एंडचा बॅटर सगळ्या गोष्टी रीड करत असतो बॉलरच्या, मुळे इम्पॉर्टंट आहे. ऑन साईडला लॉफ करायचा होता, बीस टायमिंग बॉल हवे ते ऋषी धावलाय आणि अतिशय सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या क्षेत्रात ऋषीचा हा अप्रतिम झेल आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद, मयूर बॅक टू द डगआउट. प्रथम तर अंदाज लावला की चेंडू मागे येईल ऋषीने, पण त्यानंतर पाहिलं एलिव्हेशन कमी आहे, पुन्हा पुढे धावला आणि अतिशय चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. ग्रामीण प्रीमियर लीग एक वेगळी संकल्पना आपल्या कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंसाठी, त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. ऋषी आणि त्याचे संपूर्ण सहकारी ZPL देखील एक वेगळी संकल्पना आहे. अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू अंडर 22-24 20-24 वयोगटातील खेळाडू, 17-18 वयाचे देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे एक चांगलं क्रिकेट तिथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. अपकमिंग यंग टॅलेंटेड जे प्लेअर आहेत आपल्या कल्याण डोंबिवली विभागातून, त्यांच्यासाठी एक मोठा आणि हक्काचं प्लॅटफॉर्म नक्कीच उभं करण्याचा प्रयत्न. यानंतरची मॅच गावदेवी वेदिका एलेक्स 11 कोणी ब आणि बोपर तयार राहायचं टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. बादल वेगवान चेंडू तितक्याच वेगाने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. मयूर गुड फिल्डिंग, आज अ बॉलर खूप इम्प्रेस केलं मयूरने या मॅचमध्ये, कारण अवघ्या 4 धावांचं षटक दिले, डबल 2 विकेट त्याला मिळाल्या. हरिभक्त पारण स्वर्गीय देवचंद्र भिवा पाटील क्रीडांगण वडवली खुर्द, आई गावदेवी क्रिकेट संघ वडवली से आयोजित आई गावदेवी चषक 2024 दिवस पहिल्या फेरीतली तिसरी लढत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल राहतोय. सरळ बॅट फटके खेळण्याचा प्रयत्न बट बॅटची एज घेऊन चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि त्या दरम्यान आपण पाहतो रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये इथे विकेट आपल्याला पाहायला मिळते. एका मागे एक फलंदाज मात्र बाद होत आहेत. विकेट फॉल ऑफ विकेट आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट, त्यानंतर सेकंड ओव्हर 2 विकेट, या ओव्हरमध्ये बादल यांना देखील चांगली गोलंदाजी केली, 1 विकेट मिळवली आणि त्यानंतर ही रनआउटची विकेट. कोलॅप्स भारतीय संघाचा जसं आपण पाहिला न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट हुंकलेमध्ये कोलॅप्स आपण पाहिला, सडन कोलॅप्स,
ऑफ विकेट अगदी लवकर लवकर आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे पारी ढगमगून जाते आणि तसंच काहीतरी चित्र आपल्याला इथे देखील पाहायला मिळालं. भारत विपक्ष साऊथ आफ्रिका पहिलीच टी ट्वेंटी तुम्ही पाहिली, अतिशय सुंदर सुरुवात मिळाली पण त्यानंतर फॉल ऑफ विकेट इन्स्टंटली बॅटिंग लाईन पूर्णपणे ढासळते आणि कुठेतरी ह्या गोष्टीवरती लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं मिडल ऑर्डर लोअर ऑर्डर देखील स्ट्रॉंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओ फुल टॉस, आय थिंक येस अंपायर सिग्नल करतायत वेस्ट आहे बीमर नो बॉल आणि त्याला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोने पर सुहागा चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीने स्कोर मित्र आम्हाला कळवतात 19 धावा 19 ऑन बोर्ड म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नो बॉल वरती मोहर लागली चौकाराची आणि त्यावरती आता मात्र फ्री हिट. बादलचा एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत खूप प्रशंसा केली बादलची पण एक खराब चेंडू कुठेतरी धावसंख्येला कलाटणी देऊ शकेल कारण फ्री हिट बॉल आहे. आता फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची संधी आहे. नामी संधी होती मोठा फटका खेळण्याची. लॉंग दी कापेट डीपमध्ये कव्हरसा क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. एकच सिंगल मेल आणि येस पाण्याची मागणी केली जाते आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धाव फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ 5 विकेट 20 ऑन बोर्ड. चला रोशन फराट आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन पुन्हा एकदा बोलूया मॅचच्या दिशेने. ड्रिंक्स ब्रेक संपन्न झालेला आणि आता हिमांशूला आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर आता हिमांशू मात्रेला आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण पाहिलं मयूर त्यांचे मोठे बंधू त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि आता हिमांशूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. मात्रे बंधूंची ही जोडी सातत्यपूर्वक चांगली कामगिरी आपल्याला त्यांची पाहायला मिळाली टीम देसाईसाठी. फुल टॉस होता खराब चेंडू लॉंग ऑनला ऋषी पोहोचलाय पुन्हा का बात आहे. ऋषीने आज अतिशय चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या आउटफील्डमध्ये. यापूर्वी आपण पाहिलं लॉंग ऑन ते स्ट्रेट लॉंग ऑन पर्यंत म्हणजे वाईडिश लॉंग ऑनला होता स्ट्रेट लॉंग ऑन पर्यंत पोहोचला. भारत हे 14 पावलांचं अंतर कापलं तिथे झेल. त्यानंतर आपण पाहिलं लॉंग ऑनमध्येच दुसरा झेल आणि आता यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑनपासून मिडविकेटपर्यंतच अंतर कापलं आणि हा तिसरा झेल त्याचा आपण टिपताना पाहतोय. गुड फिल्डिंग सुपर फिल्डिंग ऋषी आउटफील्डमध्ये चांगली फिल्डिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर असं वाटलं एका चरणावरती की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल पण पोहोचला ऋषी तोपर्यंत. चेंडू काल्याने विकेट येते आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 20 हिमांशूच्या खात्यामध्ये पहिली विकेट पहिलाच बॉल. बरं मयूरने ज्या प्रकारची सुरुवात केली होती विकेटनं अगदी हिमांशू देखील तशीच सुरुवात करताना आपण पाहतो विकेटनं सुरुवात केली. बाची होती विकेट कीपर दत्ताकडून झालेली मिस्टेक. हे होती आय थिंक बॅटची आणि ते मात्र झेल कंप्लीट करता आला नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह.
बंधूंची जोडी अतिशय चांगली कामगिरी करते, खूप चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खराब चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मयूर पोहोचलाय, क्या बात आहे, अतिशय चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ऑफ द मॅच, यापूर्वी येस जर झेल घेतला असता तर हॅट्रिक कम्प्लीट झाली असती, पण कॅच ड्रॉप झाले, बेंड विकेट आपण पाहिले, दत्ताने झेल सोडला, पडताना तर लगेच चान्स कम्प्ली मिळवून दिला हिमांशुनाने, तो कम्प्लीट देखील केला मयूरनं. ऊन प्रचंड आहे, उन्हाचा तडाखा प्रत्येक खेळाडूला बसतोय, पण ग्रामीणचा खेळाडू जिद्द भरपूर आहे, जिद्दीने ग्रामीणच्या खेळाडूंचा आपण सातत्याने पाहत असतो. न्यू बॅटर इन ओंकार, हिमांशूला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर, या ओव्हरमध्ये दोन विकेट अटकावल्यात हिमांशूने देखील, तब्बल 7 विकेट गमावल्यात, ती मोठा गाव ना. बॅटिंग लाईन पूर्णपणे ढासळली गेली, कोलवर टप्पासा परफेक्ट यॉर्क आहे, बुंदा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुड बॉलिंग आज रिची प्रतिष्ठान देसाई टीम एक वेगळ्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, मोठ्या आत्मविश्वासाने या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरल्याने अतिशय चांगला खेळ पहिल्याच मॅचमध्ये त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. फुल टॉस होता आणि डायरेक्टली एस्टनवरती जाऊन आदळला, इज गॉन क्लीन बोल. ओ हॅट्रिक इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल, ओ हॅट्रिक पूर्ण झाले म्हणजे विकेट डॉट विकेट डॉट आणि पुन्हा विकेट, म्हणजे 5 चेंडू झाल्यात. त्यामध्ये जर तुम्ही सिक्वेन्स पाहिला, पहिले विकेट, मग पुन्हा डॉट, मग पुन्हा विकेट, मग पुन्हा डॉट आणि आता पुन्हा विकेट मिळवली गोलंदाज हिमांशूने. कदाचित या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक देखील आपल्याला पाहायला मिळू शकेल. ओव्हर हॅट्रिक देखील आपण पाहतोय कम्प्लीट झालेली, ओव्हर हॅट्रिक कम्प्लीट करणारा हा गोलंदाज ठरला हिमांशू. मयूरनं देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि आता हिमांशू देखील चांगलीच गोलंदाजी करताना आपण पाहतोय, अतिशय चांगला स्पेल. आणि पंचांचा इशारा आलाय डॉट बॉलचा, म्हणजे या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक आणि ओव्हर हॅट्रिक कम्प्लीट करणारा गोलंदाज ठरला हिमांशू. आणि आपण पाहतोय एकही धाव खर्च केले नाही, निर्धाव षटक त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आउटस्टँडिंग, सुपर, फॅन्टॅस्टिक बॉलिंग स्पेल, अप्रतिम त्याचा स्पेल आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 आल्या, त्यानंतर 4 10 धावांचं षटक राहिलं, तिसरं बादलचं, कारण त्यामध्ये एक नो बॉल होता आणि त्यावरती चौकार आला होता. तो एक खराब चेंडू जर पाहिला तर इतर 11 चेंडू बादलनं अतिशय चांगले टाकले. आणि त्यानंतर हिमांशूचं हे षटक जे महत्वपूर्ण राहिलं, ज्यात त्याने एकही धाव खर्च केली नाही आणि तब्बल 3 विकेट मिळवले, ओव्हर हॅट्रिक कम्प्लीट करणारा पहिला गोलंदाज आणि मेडन षटक हाताळणारा पहिला गोलंदाज ठरला या स्पर्धेतला हिमांशू. सुखदेव काका मात्रे गोलंदाजी मार्कवर. चला भोपरसे कॅप्टन आपण टॉससाठी, टीम भोपरसे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. आई गावदेवी एलेक्सा, आई गावदेवी एलेक्स वेदिका 11 खोनी बी. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर खोनी संघ आई गावदेवी वेदिका एलेक्स 11 खोनी याच नावाने खेळला आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण त्याच्या नावाने पाहतोय. विजय फुलोरे रस करते या टीमचे, त्यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे आता आमचे स्कोरर मित्र आम्हाला टॅली करू सांगतील, तब्बल किती विकेट, 8 ते 9 विकेट इथने गमावल्यात, 9, येस 9 विकेट. शेवटचा फलंदाज मैदानामध्ये आता दाखल होतोय तो ऋषभ. ऑल आउट का खतरा मन रहा है भाई सिर पर, ऑल आउट च उंबरठ्यावरती मोठा गाव. चेंडू अजूनही 5 शिल्लक आहेत. सुखदेव काका गोलंदाजी मार्कवर. खरं तर आज ठाणे क्रिकेट विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून त्यांना संबोधलं जातं. गेले कित्येक वर्ष सातत्यानं मोठ्या प्रमाणावरती क्रिकेट खेळले, क्रिकेट खेळाडू घडवले आणि त्यामागे
या खऱ्या अर्थाने चेहऱ्याचा सर्वात मोठा हातभार राहिला. आजही या वयामध्ये देखील आपण त्यांचा इतका दर्जेदार खेळ पाहतो. पासने क्रिकेट खरं तर जिद्दीचा खेळ आहे, आवडीचा खेळ आहे, आणि तुमच्यामध्ये आवड असेल, तुमच्यामध्ये जिद्द असेल, तर एज इज जस्ट अ नंबर. वय हा फक्त तुमच्यासाठी आकडा आहे. तुमचा खेळ सर्व काही गोष्टी सांगून देतो आणि अतिशय खरंच मी तर कौतुक करेन. जबरदस्त. स्वतःचं फिटनेस राखणं आजच्या तारखेला खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, धीम्या गतीचा चेंडू होता, भरपूर धीम्या गतीचा चेंडू होता, आणि तो हलकासा बाहेर काढण्याचा कुठेतरी प्रयत्न राहिला सफल. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. जिद्द असेल तुमच्याकडे तर तुम्ही कोणतीही गोष्ट सहजरित्या पूर्ण करू शकता. आणि आज खऱ्या अर्थानं हे बघा, हे चित्र आपण पाहायला मिळत आहे. अतिशय चांगली गोलंदाजी अजूनही करतात. डॉट बॉल आपण पाहतोय. एक धाव 22 स्वरूपात. प्रसाद सर त्यांच्या चेहऱ्यावरती देखील एक स्माईल आहे, कारण त्यांना माहिती आहे की आजही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सुखदेव काका बघा इतक्या चांगले क्रिकेट खेळतात. आणि हा देखील बॉल आला डॉट, षटक देखील पूर्ण झालं. लास्ट ओव्हरमध्ये सुखदेव काकांनी फक्त आणि फक्त धावसंख्या पाहूया 3 खर्च केल्या, म्हणजे इकॉनॉमिकल षटक हे देखील राहिलं. आणि अशा प्रकारे 17 संपन्न झाले. पहिला डाव पहिला संपला आणि पहिल्या डावानंतर धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त टीम मोठ्या गावानं उभारली ती 23. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं टीम मोठ्या गावच्या 20 धावा होत्या आणि 5 षटकांनंतर फक्त 23 झाल्यात. म्हणजे इमाशूचं जे मेडन ओव्हर राहिले म्हणजे निर्धाव षटक आणि त्यानंतर सुखदेव काकांनी फक्त 3 रन्स खर्च केल्या. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं ठाणे क्रिकेट विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांना का संबोधलं जात असं कारण आज स्पष्ट झालं. मैदानामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी राहिली टीम स्वर्गीय ऋषी प्रतिष्ठान देसाईची आणि फक्त 23 धावांवरती रोखलं गेलं मोठ्या गावला. 24 धावांचं एक माप्पक आव्हान घेऊन टीम पुन्हा एकदा स्वर्गीय ऋषी प्रतिष्ठान देसाई उतरेल मैदानामध्ये आणि काय घडेल काय बिघडेल असं या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया. पुन्हा एकदा परिवर्तन मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक बॉस ऑफ वेदूतने, अर्थातच करणजी खान यांचा सुमधुर आवाज ऐकवा. दुसरा आवाज येते फक्त 24, 24 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ वडवलीची आयोजित आहे गावदेवी चषक 2024. आपण टॉस करूयात. मी आदरणीय उद्योगपती रविदादा मात्रे यांना विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल करावा. भोपर विरुद्ध खोणी बी या दोन संघांदरम्यान आपण या पुढचा सामना पाहणार आहोत. गावदेवी क्रिकेट संघ भोपर आणि गावदेवी क्रिकेट संघ खोणी बी असा या पुढचा सामना. इट इज अ कॉल टेल इट इज सो टॉस खोणी बी ने जिंकला आणि ते करतील फिल्डिंग. मॅच लेवल सुरुवात. पहिल्या डावामध्ये फार चांगली बॉलिंग देसाईच्या बॉलिंग युनिटकडून आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला बादल मात्रे, त्यानंतर मयूर मात्रे, त्यानंतर हिमांशु मात्रे आणि त्यानंतर सुखदेव मात्रे. काकांची पुन्हा एकदा आपल्याला एनर्जी जरूर पाहायला मिळाली. आजही तीच धार त्यांच्या बॉलिंगमधून आपल्याला जरूर पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हिमांशु मात्रे आणि ऋषी मात्रे
प्रमोदजी म्हात्रे यांचे चिरंजीव. म्हात्रे घराण्याची तिसरी पिढी मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूने अनिकेत, पहिलं षटक ऑफ स्टंपचा बाहेर. या वेळेला मात्र हा बॉल डॉट असेल. व्हाईटची जी रिटर्न क्रीज आहे तिच्या आतमधून जात असताना आपल्याला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल, चांगली सुरुवात. मोठा गाव म्हटलं की तुम्हाला निलेश म्हात्रे हे नाव जरूर डोळ्यांसमोर येतं. आज जे 40+ क्रिकेट खेळत आहेत, खुल्या गटातील क्रिकेट खेळत आहेत, मात्र त्यांचे चिरंजीव ओम म्हात्रे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतात. मात्र ओम देखील पहिल्या मॅचमध्ये हवी तशी कामगिरी करू शकला नाही. बॅटिंग ऑर्डरमध्ये जवळजवळ आपण 11 च्या 11 फलंदाज बघितले, मात्र त्यामधला एकमेव फलंदाज, एक चौकार फक्त आपल्याला महेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्या व्यतिरिक्त एकही बाउंड्री पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितली नाही. स्विच हिटचा प्रयत्न, वेगवान चेंडू, मात्र इथे फार बाहेर होता. ऑफ स्टंप सांपायचा इशारा व्हाईट. प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि आपले सतीश जाधव ब्राव ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण ज्यांना पाहतोय. मॅच नंबर 3, पहिल्या मॅचमध्ये दातुलीने विजय मिळवला, सेकंड मॅचमध्ये दिवाने, थर्ड मॅचमध्ये पाहूयात मोठा गाव की देसाई. स्विच हिटचा प्रयत्न व्यवस्थित, इथेही कनेक्शन नव्हतं. हा देखील डॉट बॉल. आतापर्यंत फक्त 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 2 वाईट आलेले तर 2 डॉट बॉल. हिमांशु म्हात्रे आणि ऋषी म्हात्रे फार फॉर्मात. हिमांशु बडलेची स्पर्धा जरूर तुम्ही देखील बघितली असेल. एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये बॉल आहे, फिल्डर धावतोय, आउटफील्ड मध्ये बॉल थांबला. थोडीशी स्लो होत असताना आउटफील्ड, त्या ठिकाणी ओमचा थ्रो येतोय. तोपर्यंत अकरा श्रेयस आहेत त्या ठिकाणी धावा. तोपर्यंत 2 मिळतात, टोटल स्कोर 4 वरती. या पुढचा सामना आहे भोपर आणि कोणी. दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा. कोणीने टॉस जिंकला ते फिल्डिंग करणार आहेत. भोपर संघ आपण आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबा. हॉंग साइडला ड्राय करतोय. इथे व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. मयूर शॉट मिड विकेटला येईल. तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 5 या आकड्यावरती. या षटकातील आता असेल तो 5वा चेंडू. 2 वाईट आलेले, 2 डॉट आलेले, एक डबल आलेली आहे, एक सिंगल आलेली आहे. 4 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. इथे एकही बाउंड्री आली नाही. 24 धावा बनवायचा, त्यामुळे देसाईचे फलंदाज देखील तितकीशी रिक्स घेत नाही आहेत. गोलंदाजांनी रिक्स घ्यावी लागेल. जर विकेट आले तर मोठा गाव देखील मॅच बनवणार आहे. बॉल बॅक मिड ऑनला चेस केला, बॉलने लॉंग ऑनला चालला आहे. डीप मधून फिल्डर धावतोय. इकडे दोन्ही फलंदाज धावत आहेत. 2 धावा सहज पूर्ण होत असताना आपण पाहतोय. 2 ने धावसंख्या पुढे जाईल. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 7 आकड्यावरती. निलेश म्हात्रे असतील, जल्पेश भोईर असतील, हेमंत. मागच्या काही वर्षांमध्ये या सर्व खेळाडूंना आपण जरूर मोठ्या गाव टीम मध्ये पाहत आलेलो आहोत. त्यामधला महेश, किरण, वीरनाथ या आजही खेळत आहेत या टीममध्ये. निलेश म्हात्रे 40+ क्रिकेट खेळत आहेत, व्यावसायिक स्तरावरती खेळत आहेत. जल्पेश भोईर यांना तितकासा वेळ मिळत नाही. TTPL ची तयारी असेल, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ग्लोबल टेनिस क्रिकेटचे जे फाउंडर आहेत आणि आपल्या व्यवसायामुळे तितकासा वेळ त्यांना देता येत नाही क्रिकेटसाठी. आणि आय थिंक हेमंत यांनी देखील व्यवसायामुळे वेळ तितका मिळत नाही, त्यामुळे क्रिकेटपासून ते लांब आहेत. पण मागचा काही वर्षांचा इतिहास रुळगडला. आपण मोठ्या गावचं क्रिकेट फार डेव्हलप होत असताना आपण बघितलं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल. आय थिंक लगातार 2 वेळेला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक देखील ज्यांनी पटकावलेल्या. आणि सध्याचं क्रिकेट जर आपण सिटी डोंबिवली शहरी विभागातील संघ बघितले, ज्यामधला मोठा गाव असेल, नवापाडा असेल, चोळेगाव असेल, कंबालपाडा असेल, जुनी डोंबिवली असेल, ज्यांची एक वेगळी दहशत होती 7 ते 8 वर्षां अगोदर, ज्यामधला देसाई देखील एक संघ 7 ते 8 वर्षां अगोदर ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगळी दहशत होती या संघांची. मात्र अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण विभागातील संघ असेल, वडवली असेल, वाकण असेल, या संघांची एक वेगळी दहशत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती सध्या 9 आकड्यावरती. प्रगतीपथावर दुसरं षटक. अनिकेत नंतर ओमकारला आपण पाहतोय. विकेट न गमावता 9 आहेत. जोखीम तितकीशी घेत नाही दोन्ही फलंदाज.
फुल टॉस पूल केला डीप मध्ये फिल्डर, पण या वेळेला मात्र थेट येतोय आमचा पॅव्हिलियन मध्ये साधावा. इट इज नो बॉल, सो फ्री हिट देखील ऑन आहे. व्रेस्ट अँड नो बॉल, सो मोझॉन सिक्स्टीन, सोळा धावा. ऑन साईडला पुन्हा ड्राईव्ह खेळण्यात आलेला आहे. डीपमध्ये आपण पाहतोय चेंडूला जात असताना होम कव्हर करेल, थ्रो करेल, सिंगल इथे मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या येते 17 वरती. फाईट इतकीशी पाहायला मिळत नाही, प्रेक्षकांच्या नजरा तितक्या मॅचकडे यासाठी नाही की धावा तितक्या बनल्या नाही. मोठा गावला जवळपास 50 बनवायचा होत्या 5 ओव्हरमध्ये, आणि तितकी बॅटिंग ऑर्डर देखील होती. किरणला आपण पाहतोय, महेशला, वीरनाथला या बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण पाहतोय, ओमला पाहतोय, अनिकेत, मयूर, मात्र एकही फलंदाज या खेळपट्टीवरती टिकला नाही. त्याच्या बॅटमधून तितक्या धावा बनल्या नाही आणि त्याचा फायदा बॉलिंग युनिटने, त्या उलट फार चांगली कामगिरी. बादल, मयूर, हिमांशु आणि सुखदेव म्हात्रे काकाने देखील फार चांगली बॉलिंग स्लॉगमध्ये केली, त्यामुळे देसाईने फक्त 23च धावा बनवू दिल्या त्या मोठा गावला. 24च्या चेसमध्ये धावो फलकावरती आहेत त्या 18. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुपारचं 17 आपण पाहतोय, प्रखर उन्हामध्ये आजच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. आजचे टेम्परेचर जवळपास 30च्या जवळ आहे. स्ट्रेट बॅटने लॉफ केलेला आहे आणि हा चेंडू मिड ऑनला चेस करून लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर आला. चौकार, या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली ती 22 या आकड्यावरती. अवघ्या 2 धावांची गरज. ऑन साईडला पूल केला, बाउन्सच्या वरती जाऊन फटका हिमांशूने थांबवलं, आता पुन्हा धावतोय. कदाचित हिमांशूला विनिंग शॉट मारायचा असावा, मात्र स्ट्राईक असेल ते आता ऋषीकडे. आणि एक चेंडूचा काही शिल्लक आहे अजून या ओव्हर मधला. येस, स्कोर इज लेवल, एका धावेची गरज, एक बॉल देखील बाकी आहे आणि एक रन देखील विजयासाठी बनवायचे देसाईला. कोणी टीम फिल्डिंग घेतली? येस, आपण तयार राहा गौरवला, आपण या पुढच्या मॅच मध्ये देखील पाहणार आहोत. बरेचसे नवीन चेहरे कोणीचे देखील मला पाहायला मिळतील. अभिनंदन टीम स्वर्गीय ऋषी प्रतिष्ठान, वागेश्वर देसाईने विजय मिळवला. फार चांगला परफॉर्मन्स राहिला देसाईचा बॉलिंग युनिटचा आणि फलंदाजांनी देखील फार चांगली कामगिरी केली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जवळ आहेत. आपण पहिल्या इनिंगकडे, अवघ्या 7 धावा खर्च करत असताना विकेट मिळव